संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता थोडीफार पावसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आपण ह्या जंगलात आलेलो आहोत. तिकडे आपल्याला समोर जी वनस्पती दिसते एक प्रकारचं फर्न आहे, ज्याला टेरिडोफायटिक प्लांट म्हणतात अशा प्रकारचं ते फर्न आहे. ॲस्पिडियम सर्क्युटॅरियम असं याचं नाव आहे. याला मराठीत कोंबड नक्की असं म्हणतात, कुक्कुट नक्की असं देखील याचं नाव आहे. तर हे अशा प्रकारचं फर्न असतं, त्याची लिव्ह थोडीशी ब्रॉड असतात, बाकीची फर्नची लिव्ह असतात थोडीशी बारीक आहेत. बॅक साईडला बघितलं तर इकडे त्याचं रिप्रोडक्शन सिस्टीम सगळी होते इकडे या साईडला, पण अजून आलेलं नाही इकडे दाखवण्यासारखी हरकत नाही. तर हे जे कुक्कुट नखी किंवा कोंबड नखी ज्याला म्हणतात, तसं आयुर्वेदाचे जे क्लासिकल ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये याचा फारसा कुठं उल्लेख नाही, पण शेकडो वर्षापासून याचा वापर भारतामध्ये केला जातो. 1922 साली वैद्य साठे यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये याची सुरुवात आहे. केवळ त्या ग्रंथात उल्लेख आहे असा भाग नाही, लोक त्यांच्या रोजच्या वापरामध्ये ही वस्तू घेत असतात. खास करून जे कोकणातले लोक आहेत, ग्रामीण भागातले लोक आहेत, ते याचा वापर नेहमी करत असतात. याच्याबरोबर खाली एक रायझोम असतो किंवा कंद असतो. याला कोंबड नक्की म्हणण्याचं कारण असं आहे की त्याच्या ज्या रायझोम असतो किंवा जो कंद आहे त्याला कोंबडीच्या नख्यासारख्या नख्या असतात, म्हणून त्याला कोंबड नक्की म्हणतात. मी तुम्हाला दाखवतो कसं असतं, ते तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर देखील दाखवतो. तर जेवढी जेवढी आयुर्वेदात औषधं आहेत किंवा वापरली जाणारी औषधं आहेत त्यामध्ये एक चमत्कारिक औषध आहे, याला तंत्रशास्त्राचा देखील आधार आहे. तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा हे वापरलं जातं, पण जे खास करून औषधामध्ये वापरलं जातं त्याचा कंद, तो शरीरावर कोणत्याही प्रकारच्या गाठी असतील, मग त्या चरबीच्या गाठी असतील, विद्रदी असतील, गंडमाळा असतील, किंवा इवन कोणत्याही कारणानं आलेली सूज असेल, कोणतंही गळू असेल, हे कमी करण्याचं, पूर्णपणे कमी करण्याचं काम हे औषधी करतं. लायपोमा म्हणजे कित्येक लोकांना अंगावरती चरबीच्या गाठी होतात. मी तर असे काही व्यक्ती बघितले की 200-200 गाठी त्यांच्या अंगावरती आहेत. माझ्या बघण्यात एक व्यक्ती आहे की त्याच्या अगदी हातावरती, पायावरती, पोटावरती सर्वत्र लायपोमाज आहेत, म्हणजे चरबीच्या गाठी आहेत. तर त्या गाठी कमी करण्याचं काम हे औषध करतं. दुसरं, आपण कळ कमी येण्याकरता किंवा कोणताही दुखणं असेल, ॲनाल्जेसिक, अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून खास करून डायक्लोफेनॅक सोडियम वगैरे वापरतो. तर याच्या मुळामध्ये असे काही गुणधर्म आहेत की डायक्लोफेनॅक सोडियमच्या अगदी तोडीस तोड अँटी इन्फ्लॅमेटरी कपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. याच्यावर आज जगात भरपूर रिसर्च झालेला आहे, त्यामध्ये असणाऱ्या केमिकल्सवर त्याची फायटोकेमिस्ट्री सर्वांनी तपासलेली आहे. बऱ्याच ठिकाणी याचा वापर केला जातो, लक्षात घ्या. आपण सुद्धा हे पश्चिम घाटात आढळणारं विपुल प्रमाणात आढळतं, तरी देखील याचं रक्षण करा, वापरा. शक्य असेल तर त्याचा लागवड तुम्हाला करणं शक्य असेल तुमच्या परिसरात, ज्यांची जमीन आहे कोकणामध्ये किंवा जंगल परिसरात, काढू नका, त्याला वाचवा. पावसाळ्यापुरतंच हे उगवतं, पुन्हा त्याचा कंद आणखीन जमिनीत तसाच राहतो. मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचा कंद कसा असतो, त्याला कुकीट नक्की का म्हटलं गेलं. पाणी येतो का कुणाकडे? पाणी नाही. तसं हे झाड आता माझी उपटायची इच्छा नव्हती, पण तुम्हाला कळावं कुक्कुट नक्की म्हणजे नेमकं काय असतं यासाठी मी थोडंसं एक काढून घेतलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचं समस्व. तर अगदी कोंबडीच्या नख्यासारख्या हे स्वच्छ नाही आहेत, इथे पाणी नसल्याकारणाने याला स्वच्छपणे दाखवू शकत नाही. नंतर याला धुवून तुम्हाला हवं तर मी दाखवू शकतो. तर अशा पद्धतीनं हा कंद असतो आणि याला कोंबडीच्या नख्यासारख्या अशा नख्या असतात. तंत्रामध्ये याचा वापर केला जातो, खूप लोक विविध पूजापाठामध्ये सुद्धा या कोंबड नखेचा वापर केला जातो. त्यालाही काही शास्त्र आहे, त्याच्या विधी नक्षत्रानुसार त्याला काढलं जातं आणि मग त्याची पूजा केली जाते. पण हे काढणारे लोक याचा केवळ व्यापार किंवा चुकीचा वापर करत नाहीत, अगदी चांगल्या पद्धतीनं वापरत असतात. पण याचा गैरवापरही कोणी करू नये अशी माझी या निमित्तानं अपेक्षा आहे.